नमस्कार, आवीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे चिकन 65। तर ते चिकन 65 कशा पद्धतीने बनवतात ते आपण पाहूया। तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याला मी हे आलं लसूण पेस्ट, त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि 1/2 चमचा हळद, हे सर्व चिकनला एकत्रित लावून घेऊ। आता यामध्ये आपण 2 चमचे दही घालायचं आहे आणि त्यानंतर हा चिकन 65 मसाला आपल्याला आणि हे सर्व आता एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व मसाला लावून झालेला आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवूया। हे पहा, गॅसवरती मी गरम होण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। आता हे तेल गरम झाले की आपण त्यामध्ये चिकनचे सर्व पीस तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे 15 मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण चिकन 65 तळून घेऊ। हे पहा, तेल आपलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये एक एक पीस आपण सोडूया। हे सर्व पीस आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत यामध्ये। हे पहा, आपले सर्व पीस व्यवस्थितपणे तळलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊ। अशा प्रकारे आता उरलेले ही सर्व पीस आपण तळून घेऊया। अशा प्रकारे हे सर्व पीस आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे सर्व पीस तळून झालेले आहेत आणि आपलं चिकन 65 रेडी झालेलं आहे। हे चिकन 65 तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।